श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीला ना सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आपली जी कुलदेवी असते तर ते आपल्या कुलाचं रक्षण करत असते आणि कुलदेवीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे जे नऊ दिवस असतात तर आपल्या मुलांवरती जे काही संकट आहे आपल्या मुलांवरती ज्या काही अडचणी आहेत जे काही विघ्न आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला मातेलाही एक वस्तू अर्पण करायची आहे आई जगदंबेची कृपा आपल्या मुलांवरती व्हावी आणि आपल्या मुलांच्या सर्व ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यांची नोकरीत प्रगती व्हावी अभ्यासात प्रगती व्हावी आणि प्र प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यशाची प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कितीही संकट असले कितीही दुःख असले तरीही ते दूर होतील आणि अभ्यासामध्ये मुलांची प्रगती होईल तर बघा आपल्या मुलांच्या जीवनात अनेक विघ्न असतात आणि प्रत्येक आईला आईला काळजी असते माझ्यापासनं ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर व्हावेत माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात तर त्यासाठीच आपल्याला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे बघा तुम्ही जर घट बसवलेले असाल तर तुम्ही तिथे तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता तुमच्या आसपास जर एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही तुमच्या आसपास एखादं मंदिरं असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करा कारण बघा ज्या प्रकारची सकारात्मक लहरी या मंदिरामध्ये असतात ना तर तेवढ्या सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये नसतात कारण घरामध्ये सतत भांडण होत असतात वादविवाद होत असतात होतात प्रत्येक घरात थोडं तरी भांडण होतं कोणतंच घर असं नाही आहे की तिथे भांडण होत नाही त्यामुळे काय होतं की यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात वा वाढत असतात त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे जमलं तर मंदिरामध्ये करा आता आजूबाजूला जर मंदिर नसेल तर मग घरामध्ये हा उपाय केला तरीही चालेल मी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला पद्धतीने तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कुठे उपाय करायचा आहे काय उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही एखादा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता पण तो अचानकच अभ्यास कमी करत आहे अभ्यास मुलं खूप करतात अतिशय अभ्यास करतात पण तरीही त्यांच्या लक्षात राहत नाही त्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता लहानातल्या लहान मुलांपासून तुम्हाला असं वाटत आहे मुलांना नजर दोष लागलेले आहे तर मुलांसाठी तुम्ही हा उपाय लहानातल्या मु, लहान, लहान मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मोठे मुलं आता मोठ्या मुलांच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यांना नोकरीसाठी वगैरेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता कशा पद्धतीने करायचं आहे काय करायचं आहे हे बघून घेऊया आपण तर या उपायासाठी आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहेत पाच वेलदोडे घ्यायचे आहेत आणि एक सुपारी आपल्याला घ्यायची आहे हे सर्व आपल्याला घ्यायचं आहेत आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्याला एक लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत प्रथम आता हा जो लाल कपडा आहे लगेच गाठ नाही मारायची आपल्याला ह्या वस्तू प्रथम आपल्याला आपल्या हातामध्ये ठेवायच्या आहेत एक वेळेस श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळेस नवारणव मंत्रांचं पठण करायचं आहे आता या दोन सेवा झाल्यानंतर एक वेळेस व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आता ही पोटली आपल्याला बंद करायची आहे पोटली बंद झाल्यानंतर आपल्याला काय करायचं ही पोटली आता घट बसवलेला आहे ना तुम्ही तर घट्याजवळ ठेवा शक्य झाले तर जिथे देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या चरणांजवळ ठेवून या आता घरामध्ये जर तुम्ही करणार असाल तर घरात जिथे आपण गट बसवलेले असतात तर तिथे तुम्ही ही पोटली ठेवायची आहे आता सपोज तुम्ही आज हा उपाय केला ना तर आज ही पोटली दिवसभर आपल्याला रात्रभर तिथे ठेवायची आहे त्यानंतर ही पोटली आपल्याला उचलायची आहे उचलल्यानंतर ही पोटली आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे ज्या वेळेस तुम्ही ही पुटली तिथे ठेवणार आहात ना तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत म्हणजेच मुलांच्या तुमच्या संबंधित ज्या काही तुम्हाला अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणी आपल्याला देवीला सांगायच्या आहेत बघा एकसुद्धा अडचण तुमची विसरता कामा नाही सर्व अडचणी आपल्याला देवीला सांगायच्या आहेत तुमच्या मुलांच्या अभ्यासातली प्रगती तुमच्या मुलांच्या जीवनातील संकटे तुमच्या मुलांच्या जीवनातील विघ्न सर्व आपल्याला देवीला सांगायचं आहे त्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे दिवसभर रात्रभर तिथे ठेवायची आहे घटाजवळ त्यानंतर आता मंदिरामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला पाण्यामध्ये वगैरे विसर्जित करायची अजिबात गरज नाही आहे डायरेक्टली फक्त तुम्ही मंदिरामध्ये जरी ठेवून आला तरी चालेल पण घरात जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला ही पोटली पाण्यामध्ये विसर्जित करायला जावं लागेल तर हा अशा पद्धतीने हा उपाय आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला कशा पद्धतीने उपाय करता येईल आता तुम्हाला जमलं तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा अगदी प्रभावी असा हा उपाय आहे मी सुद्धा माझ्या मुलांसाठी आणि माझ्या घरासाठी हा उपाय करणार आहे तर नक्की आवर्जून तुम्ही हा उपाय करा या उपायाने बघा आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होतात या उपायामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती कमी होते या उपायामुळे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य आपल्या मुलांची प्रगती आपल्या मुलांचे विघ्न जे काही अडचणी असेल तर त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे नक्की जमलं तर आवर्जून आवर्जून मी तुम्हाला स करेल की हा उपाय तुम्ही करा कारण नवरात्रीतले हे जे नऊ दिवस असतात तर साक्षात माता आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते हा उपाय नक्की करा झालेली सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ